आपल्या महाराष्ट्र सारख्या राज्यातून आज तुम्ही जर सगळेजण बघत असाल टीव्हीवर प्रत्येक चॅनल दाखवते की महाराष्ट्र सरकारने काय काय इतिहास उद्योगासाठी त्याच्यामध्ये पूर्णपणे पात्र होती. गुजरातचं तर कुठे नावच नव्हतं, पण जसं ईडी सरकार आलं, आज गणपतीचा उत्सव होता, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे काय काम करायचं होतं, हिंदुत्व 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 सरकारच्या हिंदुत्वाच्या नावावर आणि एवढं दाखवायचं होतं की हिंदूचं सरकार आहे, हिंदूचा मुख्यमंत्री आहे आणि हे घर फिरत राहिले. त्यांना विनंती करेन आपण देखील या फुके सरकारचा निषेध व्यक्त करायचा आपल्या शब्दामध्ये. ईडी सरकार जय शिवाजी. आज आपण या ठिकाणी खरं म्हणजे ईडी सरकारचा निषेध करण्यात इथे सर्वे जमलेलो आहोत. ईडी म्हणजे ती ईडी नव्हे जे आता सरकार स्थापन झालेलं आहे त्याचं शॉर्ट फॉर्म ईडी आहे, त्या ईडीचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या अनुशक्तीनगरचे विधानसभा 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या पुणे येथे तळेगाव येथे करणार होती, परंतु त्यानंतर त्यांनी हे गुजरातला शिफ्ट केलेलं आहे, गुजरातला पळून नेलेलं आहे. त्यासाठी युवासेना शिवसेना चेंबूर विधानसभाच्या वतीने आपण स्वाक्षरी मोहीम घेऊन त्यांचा निषेध व्यक्त करतोय. त्यानंतर मी इथले स्थानिक आपले कार्यसंघात शाखा प्रमुख ह्यांना तिथे देखील आपल्याला बदल करवायचे आणि हे जे गद्दारी करून आपलं सरकार आहे हे महाराष्ट्राची सुद्धा गद्दारी करते, तरुणांची सुद्धा गद्दारी करतायत. फक्त यांना यांच्या खर्चीचा ह्यांनी जे सगळे काय इंटरेस्ट तिथे व्यवहार केलेले म्हणून यांच्या पुढे ईडी वगैरे लागले, म्हणून हे त्या महाराष्ट्रामध्ये काम करणारे सरकार आहेत. कोणतीही माहिती न देता ते येतात आणि काही बरोबरच असतात. आज त्यांचा आमदार हॅलो मारून झालं नाही, दुसरा त्यांचा आमदार बाहेर येतो आणि त्यांचं विवासनेतर्फे आपले युवाचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर साहेब तिथे या स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपले सहभागी झालेले आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या या सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय, कारण एवढ्या पावसामध्ये
की आपल्यावरती वेळ आलेली आहे निषेध करण्याची. कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये जी प्रकरणं या ठिकाणी चालू आहेत, ठिकठिकाणी बैठका होत आहेत, संपूर्ण मुंबई परिस्थिती ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकांना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना काम करते, काम करत होती, करत आणि या पुढेही करत राहणार हे या ठिकाणी आम्ही लोकांना दाखवण्यासाठीच या ठिकाणी या बैठकीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आपण सगळेजण जो भाषण किया उसमें बहुत सारे विचार करने का कारण ही ऐसा है, जो 39 आमदार शिवसेना से दूसरे पार्टी में गए उनके बारे में जिस तरह से न्यूज़पेपर में अलग अलग बातें आती हैं, आज हम लोग ने आंदोलन इसीलिए लिया कि महाराष्ट्र में हमारे आदित्य साहब ने जो प्रकल्प लाए थे वो प्रकल्प जो महाराष्ट्र में होने वाले थे वो प्रकल्प गुजरात लेके गए. हम लोग को ये आस थी कि वो प्रकल्प के माध्यम से कम 1.5 लाख लड़कों को, बच्चों को यहाँ पे नौकरी मिल सकती थी महाराष्ट्र में, मगर ये प्रकल्प वहाँ पे लेके गए. और इसके पहले भी बहुत सारे प्रकल्प जो थे जो महाराष्ट्र के हित के थे वो सभी प्रकल्प वहाँ पे लेके गए. और इसलिए पूरी महाराष्ट्र की जनता जो अभी रास्ते पे उतर रही है कि जो प्रकल्प महाराष्ट्र के लिए थे वो सभी प्रकल्प अगर गुजरात में जाएंगे तो एक काम करो, हम सभी लोग गुजरात में उधर व्यवस्था करो, हमको गुजरात लेके चलो. तो ये सब चीज़ यहाँ पे चल रहा था, इसलिए अभी हर एक नाके पे, हर जगह जगह पे शिवसैनिक उतरे हुए, शिवसैनिक लोगों से बात करे, लोगों को यही समझा रहे कि जो प्रकल्प महाराष्ट्र के हित के थे, जो प्रकल्प महाराष्ट्र के लिए बनाए गए थे, वो सभी प्रकल्प अभी स्टेप बाय स्टेप जा रहे सब गुजरात में. तो ये इस तरह से जो काम चल रहा है उसमें केंद्र का भी हाथ है, स्टेट का भी हाथ है, जो है वो उनके हिसाब से वो लोग करें, मगर उसका निषेध हम लोग करेंगे. और वो निषेध करने के लिए हम हमारे MLA हम लोग यहाँ पे रास्ते पे उतरे हैं. और पूरे महाराष्ट्र में ये है, आप देखो कि हर एक नाके पे यही चल रहा है, उसका कारण यही है. इसलिए हम लोग यही कहते हैं कि जो महाराष्ट्र के हित के जितने भी प्रकल्प थे वो महाराष्ट्र के लिए होने चाहिए ना, महाराष्ट्र की जनता के लिए. महाराष्ट्र के हमारे बच्चे, इतने बच्चे सारे हैं, 1.5 लाख बच्चों को वहाँ पर नौकरी लग सकती थी, मगर वो प्रकल्प अभी उतर गया. और इसलिए इसका निषेध करने के लिए हम लोग रास्ते पर है. अगर ऐसे ही करते रहेंगे तो हम लोग को ऐसे रास्ते पे उतरना पड़ेगा या इससे भी आगे की स्टेप लेके हमको रास्ता रोकना पड़ेगा. तो शिवसेना क्या इसका उग्र रूप लेगी, ऐसे आंदोलन करेगी कैसा? नहीं, बिल्कुल करेंगे ना. आंदोलन तो ये आंदोलन का एक पार्ट है, एक हिस्सा आंदोलन का. आंदोलन तो इससे भी हिंसक आंदोलन हम लोग करेंगे. इसलिए हम लोग ये चेतावनी दे रहे हैं उनको कि जो प्रकल्प है, जो हमारे आदित्य साहब ने इतनी मेहनती से जो प्रकल्प बनाए हुए थे वो जो महाराष्ट्र के हित के लिए थे, महाराष्ट्र के लिए थे, वो प्रकल्प अगर गुजरात जाने लगे तो फिर हम लोग क्या करेंगे, हमारे बच्चे क्या करेंगे. और इसलिए हम लोग यही चाहते हैं कि जो प्रकल्प हमारे महाराष्ट्र के हित के है वो महाराष्ट्र में रखे. अगर गुजरात को जो बनाना है गुजरात गवर्नमेंट है, वो देख लेंगे क्या बनाने का है. हर एक राज्य की उसकी ये होती है, वो राज्य की उनकी जिम्मेदारी होती है कि वहाँ पे बाकी रोजगार रहेगा या जो भी प्रश्न रहेगा वो राज्य देख लेगा, महाराष्ट्र को देखने की कोई जरूरत नहीं है. या आंदोलनाकडे सामान्य जनतेला कळायला पाहिजे हे आंदोलन कशासाठी आहे. कारण TV वर बातम्या देतात आणि इतर प्रसार माध्यमं जे पसरवतात त्याच्यामध्ये काही वेगळं दाखवतात आणि वस्तुस्थिती वेगळी आहे. हा जो प्रकल्प आहे प्रकल्प केवळ आणि केवळ हा विकास आघाडीच्या सर्व प्रयत्नाने हा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता. जागा निश्चित झाली होती, प्रकल्पाची गुंतवणूक निश्चित झाली होती आणि असं असताना सत्तांतरानंतर सत्ता बदली झाल्यानंतर
प्रथमतः त्यांनी मोठे मोठे जे निर्णय घेतले बुलेट ट्रेन म्हणा इतर काही जे निर्णय घेतले ते निर्णय महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचं पोषक असा एकही निर्णय नाही आहे आणि त्याचा सर्वात मोठा घातक हा निर्णय आहे. मला पण नोकरी पाहिजे. वेदांत आणि जॉईंट व्हेंचरमध्ये जो प्रकल्प आला होता तो प्रकल्प आपण गुजरातला केरळमध्ये घेऊन गेले केंद्र शासनाने कमीत कमी लाख ते दोन लाख त्यांनी डिस्काउंट घेतलेलं आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आणि येत्या महानगरपालिकेमध्ये आपण महिन्यामध्ये सहभागी व्हायचं निषेध व्यक्त करायचं आपल्या स्थानिक पोलिस स्टेशन जे काही ताकद आहे शिवसेनेची सरकारी आणि आम्हाला निश्चितपणे दाखवेल सरकार केल्यामध्ये येत्या काळात आमचं शासन हे परत येणार मनपूर्वक आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. हा निषेध सभा आहे आज. निषेध सभा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेला आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आहे. दिल्लीने कधीच महाराष्ट्राचं भलं बघितलेलं नाही आहे प्रत्येक वेळा. कारण आज महाराष्ट्राची प्रगती आहे ही महाराष्ट्राची प्रगती आहे ही महाराष्ट्रातल्या हुतकरून लोकांमुळे आहे. महाराष्ट्रामध्ये जी लोकं आलेली आहेत युपीतून आले बिहारमधून आले गुजरातमधून आले ते व्यापार करण्यासाठी इथे आले. व्यापार करता करता मोठे झाले. आज ते त्यांच्या ह्या कर्मभूमीला विसरलेली नाही. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्र मोठा बन बघत असतो त्या वेळेला दिल्ली महाराष्ट्रातून पंख कापायचं काम करते आणि ते पंख कापताना बघत नाही की तिथे काय कापलं जात आहे. आज हा जो एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून नेलेला आहे महाराष्ट्रातून प्रकल्प नेला आणि आज जे काही ते लोक चॅनलच्या माध्यमातून सांगतात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज जवळजवळ ह्या कित्येक सरकारे येतात हेच काम करतात. दिल्लीच्या मांडीवर बसायचं आणि महाराष्ट्राचा इतिहास घालायचं. आज 1.5 लाख कोटीचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून त्याने गुजरातमध्ये नेला आहे. बघायला गेलं तर सगळ्यात बाबतीत जर त्याची त्याचा सर्वे बघितला तर या सर्वच महाराष्ट्र आणि कर्नाटकच होते. गुजरातचा कुठे नाव निघालं नव्हता. आणि हे असं होत असताना मराठी महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणावर जो महाराष्ट्रीय आहे त्या प्रत्येक तरुणाच्या तरुणावर आज घाला घातलेला आहे. त्याच्या रोजीरोटीवर घाला घातलेला आहे आणि त्याच्यानी वाढवायचं काम आहे. ह्यांना हिंदुत्वाच्या नावावर गल्ली गल्लीत गणपती दर्शनला फिरवत ठेवलं आणि ह्याला जर ते फिरवत असताना महाराष्ट्राचा प्रकल्प मध्ये आलेलं वाटतं साहेबांनी आदेश दिले त्याप्रमाणे आज आहे ना आज म्हणजे पावसाक्षरी मोहीम चालू आहे. चालू आताच आमचे प्रमुख सातमकर साहेब अमुलकर तिथे निघा होतो आम्ही सगळेच होतो निदर्शनं केली बोंबाबोंब गेले 50 फटके 50 फटके त्यांचा निषेध केला. आज या महाराष्ट्राच्या जो प्रकल्प महाराष्ट्राचा सेंशन झाला होता तो तुम्ही गुजरातला आणला आणि आज इकडचे कमीत कमी 2 लाखावर रोजगार आमच्या तरुण 2 लाखाच्या वर रोजगार आमच्या तरुण मुलांना मिळणार होता त्यांच्यापासून ते वंचित झालेले आहेत. आणि या सगळ्यांची हाय तळतळात त्यांना लागलेली आहे. त्यामुळे आम्ही त्या सरकारचा निषेध करतो. जय जय महाराष्ट्र. डर की वजह से सरकार बन गई. ये शिवसेना से जो 40 आमदार गद्दार फूटे हैं इन्होंने उस टाइम गुवाहाटी में गए थे तभी बताया था एक महाशक्ति हमारे पीछे है वो हमको सब कुछ देंगे. तो अभी महाराष्ट्र के युवाओं को पता चला इनको क्या मिलने वाला है. इन्होंने वो गुजरात के लिए काम करने के लिए मोदी जी के दबाव में आके यहाँ पे जो 2 लाख करोड़ का कम से कम 2 लाख करोड़ का प्रोजेक्ट आ रहा था वो फॉक्स और इसका वेदांत और फॉक्स कंपनी का उसको इन्होंने गुजरात को दे दिया है. और ये हमारे जो यहाँ के जो अभी नए बने हुए सीएम है इसको मंत्रालय में बैठने को टाइम नहीं. ये हर एक के घर में जाके मिल रहा है. ये गणपति मंडल में जाके मिल रहा है. हमारे चेंबूर में सवेरे 4 बजे आया था. 4 बजे इसको कौन मिलेगा. 4 बजे कोई आदमी रहता है क्या. तो वो टाइम में ये आए थे. ये बोलते हम 6 बजे तक सोते नहीं. इन लोग क्या काम करते पता नहीं. वो वेदांत का तो प्रोजेक्ट गया. उसके सिवा रायगढ़ में एक दूसरा 60,000 करोड़ का जो प्रोजेक्ट आ रहा था उसमें से 75,000 लोगों को रोजगार मिलने वाला था वो भी प्रोजेक्ट गुजरात हैदराबाद और हिमाचल के लिए चला गया है. इसके आगे अभी एयरबस का प्रोजेक्ट आ रहा है.
तो हम हमारे युवा सेना प्रमुख आदित्य जी ने बताया है कि अभी वो विनंती किया है इन्होंने, वो प्रोजेक्ट के लिए तो ध्यान डालो और यहाँ पे रखो। ये इनकी ऐसी नीति है कि मुंबई को महाराष्ट्र से बाहर निकाल के इसको केंद्र शासित करना है। तो मुंबई आज दिल्ली अगर कैपिटल होगा तो मुंबई यहाँ पे जो है वो आर्थिक राजधानी है, इसको मिटाने का इनका कोशिश है। और इसके अगेंस्ट सभी लोगों से मैं अपील करता हूँ कि ये जो शिंदे और ये सरकार को जल्द से जल्द कोई भी आगे इलेक्शन आ जाएगा इसमें इनको इनकी जगह दिखा के इनको जनता महंगाई से मर गई है। इन्होंने जो जो वादे किए थे मोदी जी ने वो कोई भी 14 से नहीं किए। आज मिट्टी तेल का भाव बढ़ा है, गैस का भाव बढ़ा है, पेट्रोल का भाव बढ़ा है, महंगाई इतनी मार गई है, लोगों को जो रोजगार मिलना था अभी वो भी इन्होंने छीनने को चालू किया है। इसीलिए यहाँ पे युवा और महिलाएँ और सभी लोग नागरिक उत्सुकपूर्ण हुए थे और इन्होंने जोरदार प्रदर्शन किया है। जय महाराष्ट्र। आपली जी वेदांत कंपनी आणि जी फॉक्सकॉन कंपनी आहे, त्याला 1.5 लाख करोडाची जी गुंतवणूक होती आणि ती कंपनी होती जी तळेगाव पुणे येथे येणार होती, ती कंपनी आज या फुके सरकारने या BJP सरकार आणि संजय या शिंदेंनी मिळून ही कंपनी पूर्णपणे गुजरातला शिफ्ट केली आणि त्यानंतर आता ते सर्वसर्व करण्यासाठी त्याचा काही भाग इकडे येईल असं पुन्हा सांगतायत। तर आम्ही आमचे युवासेना नेते आणि शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे युवासेना सचिव वरुणजी सरदेसा यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथे चौकशी मोहीम घेतलेली आहे आणि आपण प्रचंड जो आज जो जनसमुदाय इथे आला आहे आणि शिवसैनिक युवासैनिक आणि तसेच नागरिक यांनी येऊन आपली स्वाक्षरी करून आपल्या इथे निषेध व्यक्त केला आहे। मी आपण जे आज न्यूज वरती पाहतोय ॲक्च्युली जे पिक्चर आहे तो खरा पिक्चर येत नाही समोर, जे खोके सरकार आहे स्वतःला खोके घेते आणि लोकांना धोके देत आहे हे काम करतात आणि त्या तळमळीने जे आदित्यसाहेब आज उद्धव साहेब जे महाराष्ट्रासाठी काम केलेले 2.5 वर्ष त्यामुळे आपण आज हिंदू सण साजरे करू शकलो त्यासाठी मी साहेबांचे आदित्यसाहेबांचे उद्धव साहेबांचे धन्यवाद बोलतो। जय महाराष्ट्र।